आज रविभवन येथे शेतकरी कष्टकरी महासंघाची बैठक संपूर्ण विदर्भातील शेतकरी कष्टकरी महासंघांच्या कार्यकर्ते व अधिकाऱ्यांमध्ये पार पडली. यानंतर पत्रपरिषदेत महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बैठकीत पुढची रणनीती, पुढचे कार्यक्रम, कार्याला गती देण्याचं काम या विषयावर बैठक झाली. शेतकऱ्यांची लवकरच एकजूट होणार आणि लवकरच नागपुरात शेतकऱ्यांची ताकद प्रदर्शित होईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. आपल्याला ठाऊक असेल की मागच्या 20/11/2023 रोजी गुरुदेव सेवा आश्रम शुक्रवारी तळ्याच्या बाजूला या जिल्ह्यातले 200 कास्तकार शेतकरी एकत्र आले होते की शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. सगळ्या लोकांनी मिळून शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना केली. तेव्हापासून काम करत असताना प्रमुख जे कार्यकर्ते आहेत किंवा प्रमुख जे शेतकरी आहेत, जे शेतीच्या बांधापर्यंत आणि गावाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम बैठक म्हणून, चळवळ म्हणून, आचाराविचाराचं देवाणघेवाण म्हणून आणि शेतकरी कसा लुटल्या गेला या सगळ्या विषयावर काम करणाऱ्या महासंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये गावागावातून कार्यकर्ते आले होते, जे प्रमुख सगळा तिकडचा भाग सांभाळतात ते. आणि म्हणून या ठिकाणी पुढची रणनीती, पुढचे कार्यक्रम, कार्याला गती देण्याचं काम या विविध विषयांवर चर्चा झाली. अशी ही महत्त्वाची आज या ठिकाणी आयोजित केलेली बैठक होती.